अहो हे आमदार अहो हे जिल्हा परिषदला उभा राहायला भीत होत ही भरणे. एक हवा त्यांच्या डोक्यामध्ये गेली सत्तेची. कसं आहे आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, कधी नाही मिळालं आणि गटकी निघलं. यांनी टिमकी वाजवू नये भरण्यांनी आणि सत्तेचा माज सुद्धा येऊन देऊ नये. ह्यांना सत्तेचा माज आलेला आहे भरण्याला. हर्षवर्धन पाटील या इंदापूर तालुक्याचे निश्चित आमदार असणार, म्हणजे असणारच. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातलेही राजकीय वातावरण तापले असं म्हणता येईल. याचं कारण असं आहे की अगदी काही वेळापूर्वी इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंताबा कोकाटे यांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यामध्ये खुद्द हर्षवर्धन पाटलांनाच भरणेबाबांचा प्रचार येणाऱ्या काळात करावा लागेल असं एक विधान केलं आणि त्यांचा प्रचार करायचा प्रश्नच येत नाही. चालू आमदारलाच तिकीट मिळणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भरणे मामाच असतील अजितदादा गुप्त, त्यामुळं काय अडचण येणार नाही. त्यालाच आपला प्रचार करावा लागेल हर्षवर्धन पाटलालाच भरणे मामाचा. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत बाबा महाराज खारतोडे कळसकर. आपण त्यांना विचारणार आहोत की नेमकं ते ह्या वक्तव्याकडे कुठल्या दृष्टीने बघतात. महाराज नमस्कार. नमस्कार. आपण जर पाहिलं तर तालुका अध्यक्षांनी हे वक्तव्य केलेले काय काय वाटतं ह्या वक्तव्याबद्दल. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठवीला दाता त्रैलोक्याचा. या महाराजांच्या उक्तीप्रमाणे या तालुक्यामधील जो आपण मला प्रश्न विचारलेला आहे, तर निश्चितच मी एक वारकरी संप्रदायाचा पाईक या नात्यानं सांगेल आणि भाजपचा एक छोटासा कार्यकर्ता या नात्यानं सांगेल की इंदापूर तालुक्यामध्ये 2024 निश्चित या इंदापूर तालुक्याला भाजपचाच आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. मी ठामपणानं सांगतो आणि आत्मविश्वासानं सांगतो. आता जर राजकीय परिस्थिती बघितली आपण तर अजित पवारांनी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी भाजपमय सरकारमध्ये थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजपमय सरकारमध्ये विलीन झालेत किंवा सामील झालेले आहेत. आता मग असं एक तालुक्यात पेच प्रसंग पडल्यासारखं नाही वाटत का की बाबा एका बाजूला हर्षवर्धन पाटील आणि अजितदादा दिसणार, दुसऱ्या बाजूला भरणे मामा सुद्धा आहेत. मग कसं ह्याचं सोल्युशन कसं होऊ शकतं येणाऱ्या काळात. याचं असं आहे, भरणे म्हणजे हे अपघातानं झालेलं आमदार आहे. भरण्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता नाही, भरण्याकडे कार्य करण्याची क्षमता नाही आहे. भरणे म्हणजे एक अजितदादाचा एक छोटासा लहानसा कार्यकर्ता आहे. भरणे मी आताच बोललो की ते अपघातानं झालेला आमदार आहे आणि मंत्रिपद मिळालं भरण्याला, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाचा एकमेव आमदार तेवढाच आला आणि ते पण निसटता त्यांचा विजय झालेला आहे. 2-3 हजारानं विजय झालेला आहे. म्हणजे भरणे 2024 कुठूनही उभं राहिलं तरी भरणे पराभवाला त्याला सामोरं जावं लागेल, हे माझं मत आहे. महाराज जर आपण पाहिलं तर साधारण इंदापूर तालुक्यामध्ये 2500 कोटी निधी आणला हा भरणे मामांनी आणला असं बोललं जातं, तर मग एवढा निधी आणून सुद्धा भरणे पडतील कसं आहे शक्य. भरणे जनतेनं हे बघा त्यांना निवडून दिलं, लोकांनी त्यांना निवडून दिलं, मग त्यांचं काम करणं हे त्यांचं कामच आहे, कर्तव्यच आहे. 2000 आणि 2500 निधी आणला म्हणजे काय, घरातल्या शेतातल्या ऊसातला पैसा जनतेला नाही दिला त्या भरणे. महाराज आजपर्यंत एवढा निधी इंदापूर तालुक्याला आलेला नव्हता असं म्हणलं जात. असं कोण म्हणतं. आदरणीय या तालुक्याचं दैवत शंकरराव पाटील यांनी 1000 कोटी निधी आणलाय. तसं पाहिलं तर शंकरराव बाजीराव पाटील भाऊंनी या तालुक्याचा सर्वांगीण चौफेर विकास केलेला आहे भाऊंनी, आणि त्या भाऊंच्या पाठीमाग भाऊंच्या विचाराचा वारसा घेऊन हर्षवर्धन पाटील साहेब यांनी सुद्धा 20 वर्ष मंत्रीपद भोगलेले. यांनी तर अवघ्या 2-2.5 वर्ष मंत्रीपद भोगलेलं आहे. यांनी टिमकी वाजवू नये भरण्यांनी आणि सत्तेचा माज सुद्धा येऊन देऊ नये. यांना सत्तेचा माज आलेला आहे भरण्याला. कशा का असं सत्तेचा माज असं का काय. एक हवा त्यांच्या डोक्यामध्ये गेली सत्तेची. कसं आहे आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, कधी नाही मिळालं आणि गटकी निघलं. यांना कधीच मिळलं नव्हतं ना. अहो हे आमदार अहो हे जिल्हा परिषदला उभा राहायला भीत होत ही भरणे. जिल्हा परिषदला उभा राहत नव्हतं अजितदादा. यांना सांगू कंटाळले. नको मला बळत जिल्हा परिषदला उभा राहिलंय हे आणि आमदार हे अपघातानं झालेलं आहे असं काय. यांनी टिमकी वाजवू नये यांनी. म्हणजे महाराष्ट्रात इथनं पुढं किंवा तालुक्या इथनं पुढं राजकीय समीकरण कुठली जरी बदलली किंवा काय जरी झालं तर हर्षवर्धन पाटील आमदार हे निश्चित आहे. नक्कीच राहणार. नक्कीच हर्षवर्धन पाटील या इंदापूर तालुक्याचे निश्चित आमदार असणार, म्हणजे असणारच.
अशा पद्धतीने आपण बघितलं की हे बाबा महाराज खारतोडे आहेत आणि त्यांनी अगदी स्पष्टपणे आणि बेधडक असं सांगितलेलं आहे की काही जरी झालं तरी येणाऱ्या काळात हर्षवर्धन पाटीलच इंदापूरच आमदार असतील यात शंका त्यांना वाटत नाही. येणाऱ्या काळात कशा घडामोडी घडतील हे पाहण्याजोगे ठरेल. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस, मराठी न्यूज, इंदापूर.